जय महाराष्ट्र। राष्ट्रप्रथमवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। मित्रांनो, शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता पुन्हा एकदा ठाकरे गटात फूट पडणार असल्याच्या वावड्या उठत आहेत। ठाकरे गटातील काही आमदार आणि खासदार नाराज असून ते केव्हाही शिंदे गटात किंवा भाजपामध्ये जाऊ शकतात असंही सांगितलं जात आहे। त्यामुळे ठाकरे गट फुटणार का अशी चर्चा अधूनमधून होत असते। आता ही चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे आणि ठाकरे गटाचे आमदार हे अस्वस्थ आहेत। ते रात्री अपरात्री मुख्यमंत्र्यांना भेटत असल्याचा दावा शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे। जाधव यांच्या या दाव्याने सध्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ उडाली असून खासदार प्रताप जाधव यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे। उद्धव ठाकरे गटाचे आमदारच नाही तर अनेक खासदारही अस्वस्थ आहेत, त्यामुळे हे आमदार आणि खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री अपरात्री भेट घेत असतात असा दावा प्रतापराव जाधव यांनी केला आहे। ठाकरे गटाचे खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांनाच नव्हे तर भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनाही ते रात्री अपरात्री एकांतात भेटत असतात। हे अस्वस्थ आमदार सह्याद्रीवर येऊन भेटतात, मी हे स्वतः पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे असा दावा त्यांनी केला। दरम्यान शिवसेनेच्या 40 आमदारासह 10 अपक्ष अशा 50 आमदार आणि खासदारांनी मिळून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बंड केलं। या आमदारांनी एकनाथ शिंदे यांचा नेतृत्वावर विश्वास दाखवत उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा काढून घेतला होता, त्यामुळे उद्धव ठाकरे यांना आपलं मुख्यमंत्रीपद सोडवावं लागलं। त्यानंतर शिंदे यांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली। भाजपने शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदी बसवलं। या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आतापर्यंत झाला असून दुसरा विस्तार अजून व्हायचा बाकी आहे। आमदाराबरोबर शिवसेनेच्या 12 खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड करून एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला होता। प्रतापराव जाधव यांच्या दाव्याप्रमाणे काय खरंच ठाकरे गटातील आमदार आणि खासदार अस्वस्थ आहेत आणि पुन्हा एकदा ठाकरे गटामध्ये मोठी फूट पडू शकते का, याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। आणि अशाच प्रकारच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडीची अपडेट सर्वात अगोदर पाहण्याकरिता अजूनपर्यंत जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तूर्तास इथेच थांबतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र।